नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या या नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पेटंट सुधारणा नियम दोन हजार एकवीस बघणार आहोत आपले जे उद्योग निरीक्षक ऑनलाईन बॅच चालू आहे त्याचं हे एक महत्वाचं लेक्चर आहे बघा आपला पेटंट कायदा आहे ना अजून बाकी आहे आपला जो पेटंट कायदा आहे ना एकोणीसशे अकराचा तर तो बाकी आहे तो आपण एकदम डिटेलमध्ये घेणार आहोत त्याचं सध्या कायद्याच्या ट्रान्सलेशनचं काम चालू आहे ते पूर्ण झाल्यावर लवकरच तुम्हाला व्हिडिओ भेटेल ऑलरेडी आपले कायद्यावर दोन व्हिडिओ गेलेले आहेत त्याच्यामध्ये बॉम्बे इलेक्ट्रिसिटी ऍक्ट आहे अँड इंडस्ट्रियल रूल्स आहे नाईन फिफ्टी नाईनचा आता लवकरच जो आहे ए झेड कायदा जो आहे त्याच्यावर येणार आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने सर्व कायदे आपण कव्हर करत असतो तर आज आपण बघणार आहोत पेटंट सुधारणा नियम दोन हजार एकवीस बघा आपली जी पीडीएफ असते ही दोन्ही भाषेत असते तुम्हाला माहिती असेल हे मराठी मराठीमध्ये पण ही पीडीएफ तयार करण्यात आलेली आहे आणि ही, ही इंग्रजीमध्ये पण आहे ज्यांना इंग्रजी चांगलं समजतं ते या इंग्रजी पीडीएफचा लाभ घेऊ शकतात आपण भरपूर वेळा जुने कायदे तर वाचतो एकोणीसशे अकराचं एकोणवीसशे सत्तरचं परंतु रिसेंटमध्ये झालेले बदल करत नाही आणि कधी कधी आयोग त्याच्यावरच प्रश्न विचारून टाकतो म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हे जे नवीन बदल झाले आहेत ना दोन हजार एकवीस मधले तर ते आपण कव्हर करणार आहोत मग हे बातमीत काय कारण की केंद्र सरकारने अलीकडेच दोन हजार एकवीस मध्ये पेटंट सुधारणा नियम लागू केले आहेत त्याने शैक्षणिक संस्थांसाठी पेटंट फायलिंग आणि खटला चालवण्याचे शुल्क ऐंशी टक्क्यांनी कमी केले आहे याच्यामुळे नवकल्पनांना म्हणजे इनोव्हेशनना आणि नवीन तंत्रज्ञानांना चालना भेटेल ही या नियमांचे उद्दिष्ट आहे पुढे आता पेटंट म्हणजे काय याची व्याख्या जी आहे ना तर ते आपल्याला विविध कायद्यामध्ये बघायची आहे तर आपण सिंपली इथं हेच बघणार आहोत पेटंट म्हणजे काय ही बौद्धिक संपदा असते म्हणजे तुम्ही तुमच्या बुद्धीद्वारे तयार केलेली के काहीतरी अशी गोष्ट असते की जी अनन्य साधारण असेल आणि ती अनन्य साधारण तुम्ही तुमच्या बुद्धीच्या क्षमतेवर तयार केलेली गोष्ट तुम्हाला मिळावी म्हणून याच्यासाठी पेटंट हे तुम्हाला अधिकार असतो पेटंट हा एक तुमचा अधिकार आहे लक्षात ठेवा पेटंट हा तुम्हाला मिळालेला एक अधिकार आहे कारण की तुम्ही तुमच्या बुद्धीच्या क्षमतेवर काहीतरी गोष्ट तयार केलेली आहे या पेटंटसाठी काही निकष असतात इतरही निकष असतात फक्त तुम्हाला जे कॉमन निकष असतात ते सांगतो की तुम्ही जे पेटंटसाठी फाईल करतायत त्याच्यामध्ये काहीतरी नाविन्यता असली पाहिजे असं नाही की तुम्ही काहीतरी जुनं पुराणे घेऊन आले आणि म्हटले की याचा मला पेटंट फाईंड करायचे काहीतरी शोध असावा त्याच्यात काहीतरी शोध असावा तांत्रिक प्रगती असावी आणि औद्योगिक उत्पादन करण्यास सक्षम असावं हे काही जनरल निकष असतात पुढे पेटंटची मुदत जी आहे ना तर ती वीस वर्षाची असते कधीपासून अर्ज दाखल केल्याच्या तारखेपासून के हे हे लक्षात ठेवा का याच्यावर प्रश्न तर कधीपासून होते तर ज्या दिवशी तुम्ही अर्ज दाखल करतात ना त्या दिवसापासून तर पुढील वीस वर्ष तुम्हाला ती मुदत मिळते तेव्हा तुम्ही त्या गोष्टीचे मालिक बनतात एकोणीसशे सत्तर मध्ये भारतात जे आहे तर ते पेटंट कायद्याची सुरुवात झाली परंतु त्याची पायाभरणी जवळपास एकोणासशे अकराच्या भारतीय पेटंट अँड डिझाईन ऍक्ट ने झालेली होती दोन हजार पाच मध्ये पुन्हा याच्यात काही सुधारणा करण्यात आला एकोणीसशे सत्तरच्या कायद्यात ज्यामध्ये अन्न औषधे रसायने सूक्ष्मजीवांसह तंत्रज्ञानाच्या सर्व क्षेत्रांमध्ये उत्पादन पेटनांचा समावेश करण्यात आला दोन पद्धतीचे पेटंट होते आधी जे ना आपण प्रोसेस पेटंट वापरायचो आता नंतर प्रोडक्ट पेटंट गवर्नमेंटने मंजुरी दिली कारण की इंटरनॅशनल प्रोडक्ट पॅटर्न हे वापरला जातो पॅटर्न म्हणजे काय तुम्हाला एक गोष्ट सांगू समजा एक गोष्ट आहे म्हणजे आता गोष्ट कोणीतरी सापडून टाकलेली आहे मग याला लागणारी जी प्रोसेस असेल समजा एक, प्रोस, एक प्रोसेस प्रोसेसने तयार केलेली आहे ठीक आहे तर आधी प्रोसेस पॅटर्न काय सांगायचं की तुम्ही एक्स प्रोसेस वापरून ए तयार करू शकत नाही तुमच्याकडे जर दुसरी प्रोसेस असेल समजा मी वाय प्रोसेस केली तर ते चालणार आहे प्रोडक्ट पॅटर्न काय सांगतो की तुम्ही ए प्रोडक्ट तयार करू शकत नाही मग तुम्ही कुठली प्रोसेस वापरा एक्स वापरा वाय वापरा झेड वापरा समजला का तुम्हाला या प्रोसेस पेटर्न आणि प्रोडक्ट पेटर्न मधला हा फरक आहे प्रोसेस पेटर्न मध्ये काय असतं की तुम्ही प्रोसेस चेंज जर केली तुम्ही दुसरी प्रोसेस वापरून तो प्रोडक्ट तयार करू शकतात पण प्रोडक्ट मध्ये काय सांगितलं जातं की तुम्ही तो प्रोडक्टच तयार करू शकत नाही ज्या प्रोडक्ट विषयी पेटंट फाईल झालेलं आहे एक्सक्लुसिव मार्केटिंग राईट संबंधी तरतुदी रद्द करण्यात आल्या आहे आणि अनिवार्य परवाना देण्यास सक्षम करण्याची तरतूद सुरू करण्यात आलेली आहे म्हणजे काय बघा ही जी अनिवार्य परवाना आहे ना हे मी नंतर तुम्हाला सांगणार आहे अनुदान पूर्व व अनुत्तर अनुदानोत्तर संबंधीच्या तरतुदीही काही मांडण्यात आलेल्या म्हणजे पोस्ट ग्रांट आणि प्री ग्रांट संबंधीच्या सुद्धा याच्यात मांडलेल्या आलेल्या आहेत तर ज्या विद्यार्थ्यांना आपली ऑनलाइन बॅच लावायची तर उद्योग निरीक्षकची आपली ऑनलाइन बॅच चालू आहे आपला आपण सर्व तांत्रिक भाग कव्हर करणार आहोत सर्व लेक्चर रेकॉर्डेड असतील मराठी आणि इंग्रजीमध्ये तुम्हाला मिळतील मे, सर्व कायदे अत्यंत सोप्या भाषेत असतील तीस पेक्षा जास्त व्हिडिओ असतील विकली टेस्ट असेल सर्व लेक्चर ऍपवर होतील पंधरा जुलैपर्यंत सिलेबस संपेल माझं तर टार्गेट जूनच्या एंड पर्यंतच आहे फक्त विद्यार्थ्यांनी कमी फोन करायला पाहिजे आणि हो कट ऑफ साठी कृपया करून फोन करू नका आता कट ऑफ साठी तुम्ही आयोगाच्या याच्यावरच थांबा किंवा फायनल आन्सर की नंतर मी त्याच्यावर व्हिडिओ बनवेल म्हणजे कट ऑफ साठी तुम्ही फोन करतात आणि मी नेमका लेक्चरमध्ये असतो किंवा काही कंटेंट तयार करत असतो तर तो माझा मौल्यवान वेळ वाया जातो म्हणूनच कट साठी तरी फोन करू नका वाटल्यास तर मला फक्त व्हॉट्सअपला मेसेज टाकून ठेवा कोर्स व्हॅलिडिटी सहा महिने असेल सहा वेळा लेक्चर बघता येईल लावू डाऊट सल्व्हिंग सेशन असेल आणि फी ट्रिपल नाईन असणार आहे बघा ट्रिपल नाईन मध्ये आपण मराठी इंग्रजी दोन्ही भाषेत कंटेंट देतोय म्हणून फी कमी करण्यासाठी सुद्धा काही मेसेज करू नका कारण की खूप कमी मध्येच आपण ऑलरेडी देतोय आणि तुम्हालाही माहिती आहे की कायदे खूप मोठे आहेत त्यांना कन्व्हर्ट करण्यासाठी त्यांना ट्रान्सलेट करण्यासाठी खूप मेहनत लागते ठीक आहे पुढे जाऊया आपण आता काय काय नियम दोन हजार एकवीस मध्ये होते पेटंट सुधारणा ते बघूया सर्वात पहिला होता की शैक्षणिक संस्थांचे पेटंट शुल्क कमी करण्यात आले आता बघा शैक्षणिक संस्था अनेक संशोधन उपक्रमामध्ये गुंतलेल्या असतात जेथे प्राध्यापक शिक्षक आणि विद्यार्थी अनेक नवीन तंत्रज्ञान तयार करतात ज्यांचे व्यापारीकरण सुलभ करण्यासाठी पेटंट घेणे आवश्यक असते काही आय आय टी सारख्या संस्था असतात आय आय मध्ये काय असतात शिक्षक आणि विद्यार्थी मिळून काहीतरी प्रोडक्ट तयार करतात आता या प्रोडक्टचं जर कमर्शियलायझेशन करायचं असेल तर त्याच्यासाठी पेटंट घेणं आवश्यक आहे पेटंटसाठी अर्ज करताना संशोधकाला त्या संस्थेच्या नावे अर्ज करावा लागतो आणि मोठ्या अर्जदारांसाठी त्या संस्थेला त्यांचे मोठे शुल्क भरावे लागते याच्यामुळे काय होतं कामाला निराशा येते म्हणजे खूप कमी लोक करतात कारण की जर समजा एखाद्याने सांगितलं की सर मी ही गोष्ट बनवलेली पण त्याच्या पेटंटसाठी जर समजा दोन लाख रुपये लागत असतील तर ती शाळा म्हणेल की बाळा थोडंसं थांब आपण पुढच्या करूया ठीक आहे म्हणजे काय की पेटंटची फी जास्त असल्यामुळे कामाला निराशा येते या संदर्भात देशात इनोव्हेशनला चालना मिळावी याच्यासाठीच पेटंट नियम दोन हजार तीन अंतर्गत येणारे पेटंट शुल्क दोन हजार एकवीसच्या माध्यमातून पेटंट शुल्क कमी करण्यात आलेले आहे आणि ही सुधारणा एकवीस सप्टेंबर दोन हजार एकवीस पासून लागू करण्यात येईल म्हणजे कधीपासून लागू करण्यात येईल हे पण लक्षात ठेवा एकवीस सप्टेंबर दोन हजार पेटंट फायलिंग आणि खटला चालवण्यासाठीचा खर्च हा ऐंशी टक्क्यांनी कमी करण्यात येईल आणि याचा फायदा सर्व शैक्षणिक संस्थांना होईल हा लाभ पूर्वी सरकारी मालकीच्या सर्व मान्यता प्राप्त शैक्षणिक संस्थांना मिळत होता आता ऐंशी टक्क्या जे आहे कमी परीक्षा जे पेटंट शुल्क लागणार आहे त्याच्यानंतर त्वरित परीक्षा प्रणालीचा विस्तार म्हणजे काय की तुम्ही पेटंट फाईल केला आणि त्या पेटंट वर निर्णय अथॉरिटीने मग तुमचा काय फायदा मग एक सर्वात जलद पेटनची सुविधा स्थापन केलेली की जी फक्त एकवीस दिवसातच तुम्हाला पेटंट देणार आहे सुरुवातीला ही साठी दाखल करण्यात आलेलं होतं परंतु ही सुविधा हळूहळू आता सर्व अर्जांसाठी समाविष्ट केली जाणार आहे याशिवाय पेटन अर्ज प्रक्रियेतील अनावश्यक प्रक्रिया आणि प्रक्रियात्मक विसंगती दूर करण्यासाठी दोन हजार सोळा सतरा एकोणावीस आणि दोन हजार वीस मध्ये पेटम नियमात सुधारणा करण्यात आल्या आहेत या प्रयत्नांचा परिणाम म्हणून पेटंट मूल्यांकांसाठी दोन हजार पंधरा मध्ये लागणारा कालावधी आता बारा तेरा महिन्यांवर आलेला आहे म्हणजे कालावधी सुद्धा कमी झालेला आहे पेटंटसाठी तंत्रज्ञान विषय क्षेत्रावर अवलंबून असतो सर्वात वेगाने मंजूर करण्यात आलेले पेटंट म्हणजे या संदर्भात विनंती दाखल झाल्यानंतर एक्केचाळीस दिवसात मंजूर करण्यात आलेले पेटन जलद गतीने परीक्षणाची ही सुविधा प्रथम केवळ स्टार्टअप्सला पुरवण्यात आली होती त्यानंतर सतरा नऊ दोन हजार एकोणावीस पासून आठ शेत्रांना ही लागू करण्यात आली आहे पेटंट नियमात आवश्यक बदल करण्यात आलेले आहेत आणि स्टार्टअप्स ला अर्ज करण्यासाठीची आता शुल्क सुद्धा त्यांना ऐंशी टक्के सवलत देण्यात आलेली आहे काही अन्य माहिती आहे की एवरग्रीन पेटंट एवरग्रीन पेटंट काय मी तुम्हाला सांगतो काय असतं समजा एक कंपनी आहे बरं का म्हणजे समजा असं समजूया की हे माझा कॉन्टेन्ट आहे ओके मी याचं पेटन घेऊन ठेवलो की कोणी जे आहे ना तर ते या टॉपिकवर व्हिडिओज बनू शकत नाही या या कंटेंटवर तर मी हे पेटर्न घेऊन ठेवलं मला वीस वर्षांसाठी भेटलं वीस वर्ष जेव्हा संपण्यावर येतात ना कंपन्या काय करतात याच्यामध्ये थोडी बदल करतात समजा मी हा ग्रीन कलर दिला ना मी हा रेड कलर दिली इथं हा वेगळा फॉन्ट वापरेल ठीक आहे याला मी आणखी थोडंसं वेगळं डिझायनिंग करेल म्हणजे असं करून मी पुन्हा माझ्या कॉन्टेंटसाठी फाईल करेल आणि म्हणेल मला पेटर्न द्या मग काय व्हायचं की आधी पेटर्न मिळून जायचं म्हणजे काय होईल की या कॉन्टेंटवर कोणाला व्हिडिओज बनवता येणार आयुष्यभर जर मी असं करत करत गेलो मग यावेळी ग्रीन दिला पुढच्या वेळी रेड त्याच्या पुढच्या वेळी येलो कलर देईल मी इथं तर काय व्हायचं असं खूप सारे जे आहे ना कॉर्पोरेट करायचे पण भारतीय पेटंट कायदा हा एव्हर ग्रीनिंग ऑफ पेटंट होऊ देत नाही लक्षात ठेवा होऊ देत नाही तर असं काय आलं ना तर रिजेक तो रिजेक्ट करून देतो त्याचं काय म्हणणं आहे बघा इथं स्पष्ट म्हटलंय की भारतीय पेटंट कायदा एकोणासशे सत्तरच्या कलम तीन ड मध्ये दोन हजार पाच मध्ये सुधारित एखाद्या ज्ञात पदार्थाच्या नवीन प्रकाराचा समावेश असलेल्या शोधांना पेटंट मंजुरी देण्याची परवानगी देत नाही जोपर्यंत कार्यक्षमतेच्या संदर्भात गुणधर्मांमध्ये लक्षणीय फरक घडत नाही म्हणजे काय की मी असं घडून आलं पण याच्यामध्ये माझा कॉन्टेंट तर सेमच आहे ना ते सांगतो की जर गुणधर्मामध्ये लक्षणीय बदल होत नसेल तर तोपर्यंत तुम्हाला ज्ञात जे आहे म्हणजे ज्ञात म्हणजे काय की ज्याचा शोध लागलेला आहे तुम्ही ज्याचा ऑलरेडी पेटंट फाईन केले त्याच्या संदर्भातच हा नियम लागू होतो एव्हर ऑफ पॅटर्न पुढचं आहे आणि वारे लायसन हा काय तुमचा कोविडच्या कालावधीत एका कंपनीने लस शोधली आता हजारो लोक लाखो लोक पडत आहेत पण त्या लसवाल्या किमतीने काय केलं की ती लसची किंमतच दोन लाख रुपये ठेवून दिलेली आहे आणि ती लस मार्केटमध्ये देत नाही आहे कारण की त्याची किंमत वाढावी म्हणून कारण की त्यांच्याकडे काय त्या लसचं पॅटर्न आहे त्या वॅक्सिनचं पॅटर्न आहे की त्यांनीच ती वॅक्सिन विकू शकतात सरकार काय करू शकतं अशा राष्ट्रीय आणि बाणीच्या काळात किंवा अत्यंत निकडीची परिस्थिती वापरून जे सरकार अनिवार्य लायसन्स करू शकतं म्हणजे बाकीच्या कंपन्यांना हे लायसन्स जे आहे हे पेटंट जे आहे तर बाकीच्या कंपन्यांना देऊ शकतं सांगू शकतं की तुम्ही या पेटंटच्या आधारे तुम्ही ही लस बनवू शकतात का हे काय सांगतं हे अनिवार्य लायसनिंग सांगत तर हे सर्व बदल दोन हजार एकवीसच्या नियमामध्ये आलेले होते लवकरच आपण पेटर्न कायदा एकोणावीसवर व्हिडिओ येणार आहे ऍपवर व्हिडिओ येणार आहे म्हणून तुम्ही आपली ऑनलाईन बॅच जॉईन करून घ्या त्याच्यात सर्व गोष्टी कव्हर केल्या जाणार आहेत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र